शासकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात का झाली आहे वाढ? ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल होऊनही केवळ चारच महिन्यात पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा का केला पप्पू बागवान या आरोपीने? पप्पू बागवान व त्याच्या साथीदारांवर कधी होणार कठोर कारवाई? असे विविध प्रश्न घेऊन सातारा नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी काल घडलेल्या प्रशांत निकम या अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करणं तर ही नक्की चुकीची गोष्ट आहे. आणि ती आम्ही कुणीही नगरपालिकेचे पदाधिकारी असू देत किंवा कर्मचारी असू देत तर ते सगळेजण त्यांच्या पाठीशी आहेत आणि सगळेजण आम्ही एक आहोत हे असं चालवून घेतलं जाणार नाही नगरपालिकेकडून. आणि नक्की आम्ही त्याचा सगळेजण निषेध करतो आहे. आपण तरीसुद्धा निषेध करत असलो तरी कुठेही अतिरेक न करता आम्ही कायदेशीर मार्ग जे आहेत तर त्या कायदेशीर मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. आणि नक्कीच आमची मागणी असेल की आम्ही एसपींच्या कलेक्टरना निवेदन दिलं जाईल. एसपींना आम्ही भेटून हे करून निवेदन देऊ त्याच्याबद्दल. आणि सगळेजण आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यावर म्हणजे कायद्यानं जी काही कारवाई करणं आहे ते आम्ही सगळेजण करू आणि सर्व नगरपालिका पदाधिकारी आणि कर्मचारी एकूण ही कारवाई करू हे सगळ्यांना. काल दुपारी 4 सुमारास आमच्या अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम हे कार्यालयामध्ये काम करीत असताना अचानकपणे 3-4 इसम येऊन त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली आणि कार्यालयीन कामकाजामध्ये त्यांना अडचण निर्माण केली. याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी आज निषेध करून याबाबतचं माननीय एस पी साहेब माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे आणि त्या सदर आरोपींना पुढील कारवाई करण्यासाठी कारवाई पोलीस विभागाने करावी याबाबतीचं निवेदन आत्ताच देण्यासाठी सर्व कर्मचारी गेलेले आहेत. यापूर्वीच माझ्याकडं माननीय ॲडिशनल एस पी साहेब यांनी फोन करून 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्या कायद्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई केली असं आश्वासन दिलेलं आहे.
तर उद्या कुठे काही कमी पडलं तर मी मुख्यालयात ठीक आहे. पण तुम्ही हे जर तुम्ही जर फ्रंट फुट वर बॅटिंग केले तर आम्ही तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही जर इफेक्टिव्हली काम केलं तर प्रशांत शिवाजीराव निकम सातारा नगरपालिकेमध्ये गेले 28 वर्ष सेवा करत आहे, कार्यरत आहे सेवेत. मी अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत आहे सध्या. काल मी माझ्या रुटीनच्या नियमानुसार अतिक्रमण विभागाचं कामकाज करत असताना मंगळवार तळे येथे राजवाडा हा रस्ता जो अपर झोन आहे त्या रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना हटवण्याचे काम करत होतो. त्यावेळेला मी त्यांचे वजनकाटे जप्त केलेले होते. ते वजनकाटे जप्त केल्यानंतर त्यांना आधी 2 ते 3 वेळा सूचना दिल्या त्या की तुमच्या गाड्या इथनं हटवा, अनाधिकृतरित्या लावू नका. तरी त्यांनी न ऐकता त्यांच्या गाड्या तशाच रहदारीस अडथळा करून तिथं रस्त्यावर उभ्या केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वजनकाटे जप्त करून मी माझ्या राजवाडा येथील कार्यालयामध्ये जमा केली. त्यानंतर दुपारी मी तिथं राजवाडा कार्यालयात काम करत बसलेलो असताना 4 वाजता माझ्यावर इकबाल शेख, पप्पू शेख, पप्पू बागवान, इकबाल बागवान राहणार दस्तगीर नगर आणि त्याच्याबरोबर 2-3 इसम आणले ते त्यांनी अनोळखी होते. त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे ठरवून केलेला हा नियोजनाचा कट होता की माझ्या कार्यालयात जाऊन माझ्या कार्यालयाचे नासधूस केलेली तर आहे जर मला मारहाण केली त्यात माझ्या डोक्याला इंजुरी इथं झालेली आहे. या बाजूला माझं थोडा खड्डा आहे, हातावर वार केलेला आहे, या बाजूला पण मारहाण आहे. माझ्याबरोबर माझा कर्मचारी एक होता तिथं शिपाई कर्मचारी, त्यांनी मध्यस्थी करून माझ्या आरोग्याचे कर्मचारी तिथं मदतीला आले. ते मधी पडून त्यांना बाजूला काढलं आणि त्यानंतर त्यांनी तिथलं पळ काढला आणि त्यानंतर मी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री 11 वाजेपर्यंत आमची प्रोसिजर चालू होती पण हे दाखल केलेली आहे तक्रार. त्यानंतर आता आम्ही SP सरांना एक निवेदन आमच्या सातारा नगरपालिका सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत देण्यासाठी आलो होतो. ते निवेदन आम्ही त्यांना सादर केलेलं आहे की त्या आरोपींना वारंवार त्या आरोपीवर याच्या आधीसुद्धा 1 ऑगस्ट 2018 रोजी शासकीय कामकाजात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. चौकशी त्याच आरोपींनी जाणीवपूर्वक हा मनात राग धरून माझ्या सहकाऱ्यावर जसा हल्ला केला तसाच माझ्यावर माझ्या कार्यालयात येऊन हल्ला केलेला आहे. तर हे आमची एकच विनंती आहे सर्वांना की अशा आरोपी जे पद्धतीने आरोपी प्रवृत्ती चाललेली आहे त्याला आळा बसावा आणि लोकांनी सातारा आपला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावं. फळ विक्रेत्यांसुद्धा कोणालाही आम्हाला असं हे नाही आहे की त्यांच्या पोटावर नगरपालिकेला पाय आणायचं आहे. ज्यांना जिथं अपर झोन केलेले आहेत किंवा भाजी विक्रीसाठी जिथं मंडई नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले आहेत त्या मंडईमध्येच त्यांनी बसून आपला व्यवसाय करावा. नाग रस्त्यावर बसून रहदारीचा अडथळा करतात. वाहतुकीचं आता काम चालू आहे ग्रेड सेपरेट, त्यामुळे वाहतुकीची कोंडी फार ठिकाणी होती. त्यामुळे आम्ही शक्यतो नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते मोकळे करायचं कामकाज करत आहे. धन्यवाद.